प्रिय बंधु भगिनींनो, मनुष्य ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळी तो आपल्या बरोबर मरण सुद्धा घेऊन येतो. कोणीही त्याला अपवाद नाही, म्हणजेच प्रत्येकाला मरण हे अटळ आहे. डिमेलो कुटुंबातील ख्रिस्तवासी जोझफ ॲलेक्स डिमेलो यांचे काही दिवसापूर्वी दुःखद निधन झाले. परमेश्वराने त्यांना चिरंतन शांती द्यावी आणि त्यांच्या कुटुंबाचे सर्व परीने सांत्वन करावे म्हणून निर्माणकर्त्या परमेश्वराला विनंती करूया. रानातले गवत वाळते, बागेतले फूल कोमसते, पण देवाचा शब्द चिरकाळ टिकतो. देवाचा शब्द आपल्या तारणासाठी खूप मोलाचा आहे. परमेश्वराची वचने आत्मा आणि जीवन आहेत. त्याच्याकडे सार्वकालीन जीवनाची वचने आहेत. आपल्या या दुःखाच्या प्रसंगात आपल्याला आधार व दिलासा देणारे परमेश्वराचे शब्द ऐकूया. रोमकरास पत्र यातून घेतलेले वाचन. आपल्यातील कोणी स्वतःकरिता जगत नाही आणि कोणी स्वतःकरिता मरत नाही. कारण जर आपण जगतो तर प्रभूकरिता जगतो आणि जर आपण मरतो तर प्रभूकरिता मरतो. म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत. कारण ख्रिस्त अशासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की त्याने मेलेल्यांचे व जिवंतांचाही प्रभू असावे. तर मग तू आपल्या भावाला दोष का लावतोस किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्व देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की प्रभू म्हणतो, ज्या अर्थी मी जिवंत आहे त्या अर्थी माझ्यापुढे प्रत्येक जण गुडघा टेकेल व प्रत्येक जिव्हा देवाचे स्तवन करील. तर मग आपणातील प्रत्येक जण आपापल्या संबंधी देवाला हिशोब देईल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. चालवितो रम्य पूर्णात मीतो पूर्णात मला चाली तान भूप दूर सारी दीव माझा मेंढपाळ करितो सांभाळ देव माझा मेंढपाळ माझा करितो सांभाळ. जीवनाच्या मुठीतच मृत्यूची बीज दडलेले असते. परमेश्वर माणूस जन्माला येण्याची चाहूल 9 महिने अगोदरच देतो, पण मृत्यूची घटका मात्र अकस्मित देतो.
जगतो जीवन नवे मी माझे ख्रिस्त जगतसे मम जीवन या संत पॉलच्या वचनाप्रमाणे जगलेले आमचे डिमेलो कुटुंबीय आणि गावकरी यांचे लाडके शाई बाबा म्हणजे स्वर्गवासी जोसेफ डिमेलो तुम्हास ही श्रद्धांजली अर्पण करताना आम्हा सर्वांची अंतकरण जड झाले आहे व डोळ्यात आसवे आली आहे. काही माणसं कमी आयुष्याची व जास्त गुणांची असतात. केवळ 59 वर्ष आयुष्य लाभलेल्या आमच्या शाईबाबांचा जन्म 23 जुलै 1961 रोजी नंदाखाल धर्मगामातील वटार या गावी स्वर्गवासी आलेक्स व स्वर्गवासी अंजलिना डिमेलो यांच्या पोटी झाला. त्यांच्या जोडीला लहान भाऊ रिचर्ड यांची देणगी देवाने कुटुंबाला दिली. अशा या छोट्या धार्मिक आणि देवभीरू कुटुंबाचा श्रद्धेचा प्रवास सुरू झाला. शाईबाबा घरातून तसंच मामाकडूनही लाडका होता. त्यावेळी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. काकल आप्पा हे एकत्र कुटुंबात खूप कष्ट करून एकत्र राहिले. एकत्र कुटुंबाच्या प्रेमळ वातावरणात आपल्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले. मुळातच हुशार व जिद्दी असलेल्या शाईबाबांनी बीकॉमची परीक्षा चांगल्या मार्गाने उत्तीर्ण केली. या काळात गव्हर्नमेंट अँड कॉर्पोरेट सेक्टरमध्ये स्टेनोटायपिंगच्या नोकऱ्यांचा सुकाळ होता. त्या मानाने स्टेनोटायपिंगचे इन्स्टिट्यूट फार कमी होते. अशावेळी काळाची गरज ओळखून त्यांनी नोकरीचा धोपट मार्ग न स्वीकारता होली स्पिरिट गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट वटार शाळा येथे सुरू केली. नंतर विरारला चंद्रलेखा कोचिंग क्लासेस व क्लिफन कॉम्प्युटर क्लासेस सुरू केले. समाजातील अनेक मुलांनी याचा फायदा घेऊन शासकीय परीक्षा देऊन सरकारी कार्यालयात व खाजगी कार्यालयात नोकऱ्या मिळवल्या. आमचे शाईबाबा व तुमचे सर यांना अनेक विद्यार्थ्यांनी तसे शोक संदेश पाठवून त्यांना केलेले मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य, फी माफी, गरीब विद्यार्थ्यांना फी मध्ये सूट, गरजवंत विद्यार्थ्यांना अडचणीच्या वेळी केलेले ज्ञानदान यांचा उल्लेख त्यांना दिलेल्या शोक संदेशावरून आज बहुतेकांच्या नजरेत आलाच आहे. 13 डिसेंबर 1992 या शुभ दिनी कोलबाग गावातील एका सुंदर गुणी व ऍक्टिव्ह असलेल्या शर्मिला मच्छाडो म्हणजे आमच्या शमी अँटीशी लग्न झाले. ती देखील बीकॉम फर्स्ट क्लास होती. तिने देखील नोकरी न करता शाईबाबाच्या बिझनेसमध्ये खांद्याला खांदा लावून समर्थपणे साथ दिली. तिने वटारचा तर तुम्ही विरारचा क्लास सांभाळला. देवाच्या आशीर्वादाने 1994 क्लिफन व 2001 जेलिना असे सुंदर फुले देवाने तुमच्या संसार वेलीवर फुलवली. त्यांना चांगले शिक्षण व संस्कार दिले. तुमचे एक सुंदर व प्रेमळ कुटुंब आनंदात होते. एका संध्या तुम्ही न थांबता 2001 साली आपली पत्नी शर्मिला हिच्याकडून GDCA एग्जाम पास करून घेतली व 2001 पासून इन्कम टॅक्स सोसायटी अकाउंट ऑडिट हा व्यवसाय चालू केला. आज विरारमधील मोठमोठ्या सोसायटीचे अकाउंट व ऑडिट तुम्ही करीत होता. सोसायटी संपर्कातील सर्व लोक तुम्हाला डिमेलो सर या नावाने संबोधत. तुम्ही सर्वांची लाडके होता. सासूरवाडीतील लाडके जावई होता. तुम्हाला पिकनिक ग्रुपी फार होते. एकत्र राहणे, हसणे, फिरणे, लहान मोठे सर्वांशी एकत्रित राहणे तुम्हाला आवडत होते. घरातील भावांच्या सुनाबरोबरही तुम्ही आपल्या सुनाप्रमाणे वागायचे. आमसो ग्रुप या 5 कुटुंबाच्या
ग्रुपमध्ये एकत्र कुटुंबाप्रमाणे राहायचे. हे सर्व आजही खळखळून रडतात तुमच्या आठवणी. तुमचा स्वभाव मितभाषी, शांत, मनमिळाऊ, निर्गमी व परोपकारी स्वभाव यामुळे आपला विद्यार्थी वर्ग, गाव परिवार, सासूरवाडी, आमचा ग्रुप, के कंपनी फंड ग्रुप, कुटुंब सेवा समिती व समाजातील अनेकांच्या हृदयात तुम्ही विराजमान झाला. आपल्या चुलत बहिणीवर सख्या भावाप्रमाणे प्रेम करून स्वतःला बहिणी नसल्याची उणीव तुम्ही भरून काढली. प्रसिद्धीच्या झोत्यात येणे तुम्हाला कधीच पसंत नव्हते. तुम्ही नेहमीच काम करण्यात पुढे आणि मान घेण्यात मागे असायचे. गरजवंतांना आर्थिक सहाय्य करण्यास तुम्ही कधी कमी पडलात नाही. मेहनत करून सत्याने वागून तुम्ही प्रगतीची एक एक पायरी चढत होता. चर्च कार्यांचीही तुम्हा दोघांना खूप आवड. कुटुंब सेवा समितीत सक्रिय राहून तुम्ही मोलाचे कार्य केले. अनेक दाम्पत्यांना वैवाहिक जीवनाविषयी मार्गदर्शन केले. आपल्या आई वडिलांची सेवा करताना आम्ही तुमच्या श्रावणबाळ पाहिला, तर आपल्या लाडक्या भावी सून सिनेरा हिने प्रेमाची पाखरण करणारा पप्पा अनुभवला. लहान मुलांवर तर तुमचे अतोनात प्रेम. स्वेन, स्टेनिल, अयान यांची तुम्ही भाऊजू होता. ब्लॉसम, स्टेला, मम्मी, सोबर्स, सुनील यांची तुम्ही आधार होता. डिमेलो कुटुंबियातील सर्व लहान थोरांची तुम्ही शाई बाबा. आज कुठे गजाड झाले, हरवले तेच समजायला मार्ग नाही. कोणालाही विश्वास बसत नाही की आज तुम्ही आमच्यात नाही. शमीशिवाय तुमचे पाणीही हलत नव्हते. कोणताही निर्णय घेताना तुम्ही तिला तुमची अर्धांगिनी मानत होता. पावलोपावली तुमच्या तोंडावर तिचे नाव असायचे. आज आम्हा सर्वांना तुमची फार फार आठवण येते. अजूनही तुम्ही आमच्यात आहात, ऑफिसमधून यायचे आहात असेच वाटते. क्लिफनचे लग्न, जेलिनाच्या शिक्षणाचे व नवीन घराचे स्वप्न रंगवत असताना अचानक या भरल्या संसारातून जेवणाच्या पंक्तीत वरून उठून जावे त्याप्रमाणे नीतीने डाव साधून आपण आम्हाला पोरके करून निघून गेला. छोट्याशा आजाराचे निमित्त करून आपणास 1 मे 2021 रोजी मदर तेरेसा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. तुमच्यावर उपचार चालू झाले. घरचे आणि सोबत सुनील सगळे तुमच्या पाठीशी होते. डॉक्टरीने सांगितले तब्येत सुधारत आहे आणि अचानक 6 मेला रात्री तुमची तब्येत थोडी जास्त बिघडली. आम्ही सर्वांनी निर्णय घेतला व बँड्राच्या होली फॅमिली या हॉस्पिटलमध्ये फादर अम्ब्रोस मच्छाडू व मित्र परिवार यांच्या सहकार्याने कॉट मिळवून तुम्हाला तिथे हलवण्यात आले. आता तब्येतीत सुधारणा होऊन शाईबाबा सुखरूप घरी परत येतील अशी सर्वांनी आशा धरली. सर्वजण तुमच्यासाठी प्रार्थना करीत होते. दोन्ही मामा, आपली घरची मंडळी, सिनेराचे पप्पा, रॉबिन दादा, रोहन दादा, जॅक्सन दादा, फेलिक्स मच्छाडो, बावतीस रॉड्रिक्स, सुनील रॉड्रिक्स, दोजा अंकल, नंदाखल टास्क फोर्स तसेच होली फॅमिली हॉस्पिटलची डॉक्टर्स, नर्सेस, कॅरी, मिनल या सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ट केली, परंतु ते सर्व अपयशी ठरले. शाईबाबा, तुम्ही आमच्या नजरेआड झाला कायमचे न दिसण्यासाठी. तुम्ही मम्मीवर, आमच्यावर, रियांवर जीवापार प्रेम केले. तुमच्या मायेची पाखर, प्रेमाची नजर, तुमचा आवाज, तुमचे हसणे, तुमचे बोलणे याला आम्ही मुकलो. 1 मे ते 14 मे या 14 दिवसात क्रुसाच्या वाटेची 14 स्थानी तुम्ही अनुभवली आणि येशूच्या मरणाच्या दिवशी शुक्रवारी 14 मे रोजी सकाळी 7 वाजता सगळ्यांना शोकसागरात बुडवून कालवारीचा प्रवास संपविला. तो दिवस आमच्यासाठी गुड फ्रायडे ठरला, पण आपली पुनरुसनावर श्रद्धा आहे.
गुड फ्रायडे नंतर इस्टर आहेच. शाईबाबा, तुमची अधूरी स्वप्न पूर्ण करून तुमच्या समाजसेवेची ज्योत यापुढे अशीच प्रज्वलित ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. हीच आपणास प्रेमाची श्रद्धांजली. दयाळू परमेश्वर, आपल्या दयेने न्याय करू व ऐहिक जीवन जगत असताना आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या अपराधांची क्षमा करू. स्वर्ग राज्यात सर्व दूत व संतांचा सहवास आपणास मिळू. हीच त्या विधात्याकडे दयेची याचना व प्रार्थना. विनंत्या, आपला प्रतिसाद. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. मरण हा जीवनाचा अंत नाही, तर नव्या जीवनाची पहाट आहे. हा आत्मविश्वास आपणास देणारे आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरु यांना प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. आपल्या मयत भावाच्या हातून घडलेल्या अपराधांची परमेश्वराने क्षमा करून त्यांच्याकडून घडलेली दयेची सत्कृत्ये जमेस धरून परमेश्वराने त्यांना चिरशांती व स्वर्गराज्याचे वरदान द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. मयत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ह्या दिवसात सांत्वनांची गरज आहे. ह्या दिवसात परमेश्वराने त्यांचे सांत्वन व संरक्षण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. या महामारीच्या काळात जे भाविक आजारी आहेत त्यांना आरोग्यदान लाभावे व आपल्या सर्वांचं या कोरोना रोगापासून संरक्षण व्हावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. आपल्या कुटुंबातील, गाव परिवारातील व इथे हजर असलेल्या सर्वांच्या कुटुंबातील व आपल्या धर्मग्रामातील मृत भाविकांना शांती, सुख व चिरकाल प्रकाश लाभावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक तसेच या गाव परिवाराच्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या मृत भावाला परमेश्वराने चिरकाळ शांती द्यावी, त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातील मयत व्यक्तींना स्वर्गीय सुख लाभावं म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्या क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. प्रभू त्याला चिरंतन शांती दे, अनंत तेजाने त्याला प्रकाशित कर. मेलेल्या विश्वासू लोकांचे आत्मे देवाच्या दयेने शांती पावोत. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो, आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर, पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्या मध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्या मध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्या मध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्या मध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्या मध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्या मध्ये तो दिसो. मृत्यूच्या रीतीने चालता,
मी असावे स्मरूनी तुला मृत्युचारितुनी चालता मी असावे स्मरूनी तुला जिंकुनी मृत्युला जोठे जिंकुनी मृत्युला जोठे तो प्रभुने प्रेमाचा दिसो मी कुठे कसाई असो ख्रिस्त माझ्या मध्ये तो दिसो मी कुठे कसाई असो ख्रिस्त माझ्या मध्ये तो दिसो ख्रिस्त माझ्या मध्ये तो दिसो ख्रिस्त माझ्या मध्ये तो दिसो